ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हेरवाडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार यड्रावकर। हेरवाडला 4,70,00,000 भरीव निधी। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड गावामध्ये 4,70,00,000 विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। गावातील विविध ठिकाणी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार यड्रावकर यांचा भरीव निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, कोरोना काळातही श्रोत तालुक्याच्या विकासाचा रथ थांबला नाही। मजबूत सरकारमुळे श्रोत तालुक्याला मोठ्या स्वरूपात निधी मिळत आहे। विविध विकास कामाबरोबरच तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांचे काम होणार आहे। हेरवाड गावामध्ये 10 किलोमीटरचे पाणंद रस्ते होणार आहेत। आजपर्यंत हेरवाड गावाला 7 कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे। यापुढेही हेरवाड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं। यावेळी सरपंच रेखा जाधव यांनी आमदार यड्रावकर यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानले। यावेळी जवाहर पाटील, दिलीप पाटील, आर बी पाटील, वसंतराव देसाई, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सचिन पाटील, प्रथमेश पाटील, सुनील माळी, तंटामुक्त अध्यक्ष बाबूराव माळी, माजी सरपंच चंद्रकला पाटील, ग्रामविकास अधिकारी पी आर कोळेकर, बंडू बरगाले, सुनील देबाजे, बाबासाहेब नदाफ, अर्जुन जाधव, निगोड पाटील, अरविंद तराळ, संजय पुजारी, गिरीश पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार उपसरपंच सचिन पाटील यांनी मानले। महानकरी न्यूज साठी ऋषिकेश पाऊचे, हेरवाड़।